फुलाला सुगंध मातीचा ज्या आजच्या भागात आपण पाहू शकता शुभम तुषारला म्हणतो तुला असं वागताना अक्कांचा चेहरा समोर नाही आला का आणि हे सगळं तू जिजी अक्काच्या समोर जाऊन सांगायचं व लॅपटॉपच्या बाबतीत तू तु तुझ्या वहिनीला कसं फसवलंस ते सुद्धा मी सांगणार आहे त्यानंतर घरी गेल्यावर जिजी अक्का म्हणते कुणी काही सांगायच्या आधी कीर्तीने तुझे कान भरले आहेत त्यावर शुभम म्हणतो तुषार जे वागला ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे अक्का कीर्तीला खूप ओरडत असते तेवढ्यात शुभम तिला सांगतो तुला जेवढं बघायचं आहे तेवढंच तू बघतेस तू डोळ्याला झापडं बांधली आहेस मला तुझा अपमान करायचा नाही पण मी माझ्या बायकोचाही अपमान होऊ देणार नाही त्यानंतर परत अक्का कीर्तीला म्हणते कधी तोंड वर न करून बोलणारा माझा शुभम आज पहिल्यांदा मला इतकं बोलला माझ्यासमोर त्याने दुसऱ्या कोणाची बाजू घेतली कीर्ती शुभमला विचारते की आपलं बोलणं झालं नाही तरी तुम्हाला दुकानात काय घडलं हे कसं कळलं त्यावर तो म्हणाला मला हे सगळं लहाण्यांनी सांगितलं माझं काम झालं त्यानंतर मी दुकानात गेलो तेव्हा मला लहाण्यांनी दुकानात काय घडलं ते सगळं सांगितलं म्हणून मी तिथे गेलो